खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे इझी किचन क्लासमध्ये. आज आपण अगदी सोपी आणि साधी रेसिपी पाहणार आहोत. तर मी येथे गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. गवारीच्या शेंगा टिफिनसाठी कोरड्या आणि झटपट कशा करायच्या, एकदम सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे. त्यात अगोदर अर्धा किलो किंवा पावशेर इतक्या गवारीच्या शेंगा घ्यायच्या आहेत. माझ्याकडे आता सध्या अर्धा किलो इतक्या शेंगा आहेत. तर फ्रेंड्स, या शेंगा धुवून घ्यायच्या आहेत अगदी व्यवस्थित. मी अगोदर या व्यवस्थित तोडून घेतलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या तुम्हाला हव्या तितक्या टेस्टच्यानुसार तुम्ही वापरू शकता. 10-12 लसणाच्या कळ्या मी येथे घेतलेल्या आहेत. आणि लसूण आणि हिरवी मिरची जी आहे ती एकत्र आपण कुटून घेणार आहोत. एका खलबत्त्यामध्ये आपण कुटून घ्यायची आहे. आणि सोबतच याच्यामध्ये सगळ्यात शेवटी टाकण्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि शेंगादाण्याचा कूट घेतलेला आहे. हे जे शेंगदाणे आहेत मी भाजून आणि याचा कूट केलेला आहे. शक्यतो हा घरामध्ये आपल्या सहसा असतोच, आपण हा करून ठेवतो किंवा बघ लागला तसा केला तरीही चालतो. तर फ्रेंड्स, आता सगळ्यात अगोदर आपण या ज्या शेंगा आहेत त्या उकडायला टाकूया. 5 ते 7 मिनटं आपण उकडून घ्यायच्या आहेत. खूप जास्त उकडून अगदी गाळ करायचा नाही आहे, थोड्याशा उकडायच्या आहेत. 5 ते 7 मिनटं आपण उकडायला टाकूया. तर फ्रेंड्स, एका स्टीलच्या पातेल्यामध्ये मी येथे पाणी ठेवलेलं आहे. 1 ते 1.5 तांब्या इतकं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण या शेंगा टाकून घेऊया. अगोदर शेंगा धुवायच्या आहेत आणि नंतर उकडायला टाकायच्या आहेत. आणि उकडलेलं जे पाणी असतं ते पण आपल्याला फेकून द्यायचं आहे, ते पाणी ठेवायचं नाही आहे. तर फ्रेंड्स, साधारणतः आपण 5 ते 7 मिनटं उकडून घेऊया. गॅसची फ्लेमला फुल ठेवायचं आहे थोडा वेळ आणि त्यानंतर थोडं मिडियम ठेवायचं आहे. आणि थोडंसं उकडताना याच्यामध्ये आपण मीठ घालूया, जेणेकरून शेंगाचा जो कडूपणा वगैरे असतो तो कमी होतो. अगदी छोटा चमचा मीठ घातलेला आहे. पुन्हा शेंगा हलवून घेऊया. तर फ्रेंड्स, शेंगा ज्या आहेत त्या मी उकडून घेतलेल्या आहेत 5 ते 7 मिनटं. आणि तुम्ही पाहू शकता की थोड्याशा मऊ करून घेतलेल्या आहेत फक्त. आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आणि येथे मिरची होती आपली हिरवी मिरची आणि लसूणचं जे आहे ते कूट करून घेतलेलं आहे. एका खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतलेलं आहे ते व्यवस्थित. हे पहा फ्रेंड्स, तर खूप जास्त बारीक करायचं नाही आहे, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. तर फ्रेंड्स, आता एका कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तर फ्रेंड्स, एका कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे 1 चमचाभर इतकं. माझ्या अगोदरच्या भाजीमधलं थोडंसं उरलेलं तेल आहे, तेच मी ह्या नेक्स्ट भाजीमध्ये वापरते. तर फ्रेंड्स, आता याच्यामध्ये तेल गरम झालं की आपल्याला थोडीशी जिरे वापरायचे आहेत. 1 लहान चमचाभर इतके जिरे मी याच्यामध्ये टाकते आहे. सोबतच एक तेवढाच छोटा चमचा मोहरी टाकायची आहे. जिरे थोडेसे लालसर झाले की आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचा कूट टाकायचं आहे. 1 ते 1.5 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे कूट. थोडीशी हिरवी मिरची तळली गेली की आपण त्याच्यामध्ये शेंगा टाकून घेऊया. गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून घ्यायची आहे. आता आपण काही सुके मसाले याच्यामध्ये टाकूया. तर 1 चमचा मी धना पावडर टाकते, छोटा चमचा आहे धना पावडर 1 चमचा. हळद पावडर जर तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा स्किप करून टाकली तरीही चालेल. आणि 1 चमचा मी टाकते गरम मसाला, छोटा चमचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर छोटा 1 ते 1.5 चमचा मी याच्यामध्ये मीठ टाकते आहे, कारण उकडताना पण थोडंसं मीठ वापरलं गेलं होतं. आता आपण थोडीशी गॅसची फ्लेम फुल ठेवून हलवून घेऊया. आता याच्यामध्येच आपण शेंगादाण्याचा जो कूट आपण करून ठेवला होता तो पण टाकून घेऊया. हवा तितका कूट तुम्ही वापरू शकता कमी जास्त. आणि आता गॅसच्या फ्लेमला अगदी लो ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचं आहे. तर हे पहा फ्रेंड्स, 3 ते 4 मिनटं ठेवलं होतं मी झाकून थोडंसं आणि कोरडे झालेले आहे शेंगा. तर आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया.
बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं हलवून घेऊया. तर पहा फ्रेंड्स, अगदी चविष्ट अशा गवारीच्या कोरड्या शेंगा, अगदी डब्यासाठी खूप सुंदर ऑप्शन. सगळ्या तयार करून झालेल्या आहेत, सर्व करून घेऊया. एका प्लेटमध्ये मी सर्व करते आहे. तर पहा फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता हळद घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, ऑप्शनल आहे अगदी. पण हळद न घालता सुद्धा कलर अगदी छान आलेला आहे. तरी पहा फ्रेंड्स, खूप सुंदर असा कलर आलेला आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली गवारीच्या शेंगाची रेसिपी बनून अगदी रेडी झालेली आहे. तर ही डिश तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्या तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर कायम मिळत राहतील. सो थँक्यू फ्रेंड्स, व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच फ्रेंड्स.